नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकावर कीड येत असतात, रोग येत असतो. कीड आणि रोग आताच काय एवढे यायला लागले. कीड रोग हे औषध मारूनसुद्धा कंट्रोल होत नाही आहेत, तर त्याचं कारण काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, किडी आणि रोग हे काय आत्ताच नवीन पैदा झालेले नाही किंवा नवीन आता तयार झालेले नाहीत. किडी किंवा रोग जे आहेत ते पहिल्यापासून निसर्गनिर्मितच आहेत, परंतु त्याची तीव्रता एवढी का वाढलेली आहे? तर त्याचं कारण असं आहे की निसर्गाने एक नियम बनवला आहे, ज्याला आपण म्हणतो की अन्नसाखळी. अन्नसाखळीमध्ये किडीला एक दुसरी कीड खात असते, दुसरी किडीला तिसरी कीड खाते, तिसरी किडीला चौथी कीड खाते, अशा पद्धतीने एकमेकाला खाणाऱ्या ह्या किडी असतात. आणि आपण मानवाने काय केलं की रासायनिक कीटकनाशकाचा बेसुमार वापर केल्यामुळे हे जे काय आपल्या मित्रकिडी आहेत यांचा आपण नाश केलेला आहे. तर मित्रकिडी म्हणजे काय? तर ज्या किडी आपल्या पिकाला नुकसान करतात त्या आपल्या शत्रुकिडी आहेत, आणि त्यांना खाणाऱ्या ज्या किडी आहेत त्या आपल्या मित्रकिडी आहेत. तर हे झालं किडींच्या बाबतीत. त्याचप्रमाणे रोगाचं देखील आहे. तर रोगाचं कसं आहे? बुरशीजन्य रोग असतील किंवा जीवाणूजन्य रोग असतील, तर ह्या रोगांचे देखील बुरशीला खाणारी दुसरी बुरशी असते, त्यानंतर जीवाणूंना खाणारे दुसरे जीवाणू असतात, किंवा विषाणू असतात त्या विषाणूंना मारणारे दुसरे एक विषाणू असतात. अशा पद्धतीने जे आपल्या पिकाला नुकसान करणारे आहेत ते आपले शत्रुकिडे आहेत, आणि जे आपल्याला उपयुक्त आहेत तर ह्या मित्रकीटकांचं संवर्धन करणं आपल्याला आवश्यक आहे. तर ह्या मित्रकीटकांचं संवर्धन आता कसं करणार? आता परिस्थिती अशी झालेली आहे की आपण भरपूर मोठ्या प्रमाणात आणि बेसुमार प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे मित्रकिडी ह्या जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत. थोड्याफार प्रमाणात जे काही शिल्लक आहेत त्यांचं आपल्याला संवर्धन करणं आवश्यक आहे. तर यांचं संवर्धन कसं करायचं? तर रासायनिक कीटकनाशकं फवारण्याआधी आपल्याला एक ETL लेवल ठरवलेली असते. ETL लेवल म्हणजे काय? की आर्थिक नुकसान पातळी, इकॉनॉमिकली थ्रेशोल्ड लेवल. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल जी आहे त्या लेवलच्या आतमध्ये किडींची संख्या राखणं हे आवश्यक आहे. जसं की आपल्या मित्रकिडी आहेत त्यांना जगण्यासाठी शत्रुकिडी ह्या राहणे आवश्यक आहे. आपला शेतकरी काय करतो की थोडी कीड दिसते की लगेच कीटकनाशक मारत असतो, आणि त्याच्यामुळे आपली जी मित्रकीड आहे की त्याला जगण्याला साधनच नाही मिळत. त्याच्यामुळे ज्या काही शत्रुकिडी आहेत यांचं देखील थोड्याफार प्रमाणात असणं आवश्यक आहे. तर यांचं प्रमाण किती असावं याला म्हणतात ETL लेवल. ही ETL लेवल म्हणजेच आर्थिक नुकसान पातळी ज्यावेळेला ओलांडते, म्हणजे त्यावेळेला ETL लेवलपेक्षा किडींची संख्या ही जास्त होत असते, त्यावेळेला आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा असतो. मग ह्या किडींना ETL लेवलच्या आतमध्ये ठेवणे म्हणजेच आर्थिक नुकसान पातळीच्या आतमध्ये ठेवणे आवश्यक आहे. मग त्यांना कशाप्रकारे कंट्रोल करायचं? तर यांना नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला जैविक कीटकनाशकं वापरणे आवश्यक आहे. ही जैविक कीटकनाशकं कशा पद्धतीने असतात ती आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर ही घरगुती कीटकनाशकं म्हणून आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन शृंखला चालू करत आहोत. तर ह्या मालिकेमध्ये आपण प्रत्येक भागामध्ये एक नवीन घरगुती कीटकनाशक घरच्या घरी कशा पद्धतीने कीटकनाशक तयार करायचं ते आपण शिकणार आहोत. चला तर आपण पाहूया. या पहिल्या भागामध्ये आपण आज दशपर्णी अर्क कशा पद्धतीने तयार करायचा ते आपण शिकणार आहोत, आणि या दशपर्णी अर्काचा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते आपण ह्या भागामध्ये शिकणार आहोत. चला तर आपण पाहूया दशपर्णी अर्क. तर आपण दशपर्णी अर्क कसा बनवायचा ते आपण आता पाहूया. त्याच्यामध्ये 200 लिटर साठी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. दोनशे लिटर पाणी, देशी गाईचं गोमूत्र 20 लिटर, देशी गाईचं ताजं शेण हे 2 किलो, लसूण मिरचीचा ठेचा 10 प्रकारच्या वनस्पतींचा पाला. 10 प्रकारच्या वनस्पतींमध्ये कडुलिंबाचा पाला 2 किलो, करंजाचा पाला 2 किलो, सीताफळ पाला 2 किलो, धोत्राची पानं 2 किलो, एरंडीची पानं 2 किलो, बेलाची पानं 2 किलो, निरगुडी पानं 2 किलो. आता याच्यापैकी जी पहिली जी पात आहेत ना, कडुलिंब, करंज, सीताफळ, धोत्रा आणि एरंडी, या सगळ्यांची कंपल्सरी 5 पानं ही कंपल्सरी आहेत. त्यानंतरची जी आहे यापैकी कुठली तरी 5 घ्यायची. त्याच्यामध्ये कुठला आहे? बेल आहे, निरगुडी, टणटणी म्हणजे घाणेरी, गावरान पपई, गुळवेल, रुई किंवा रुस्किन ज्याला म्हणतात ते, कणेर जी असते पिवळी लाल सफेद कणेर तिचा पाला, फक्त तो लाल कणेर किंवा पिवळी कणेर चांगली असते. तरोटा, तरोटा माहिती आहे, मेथीच्या भाजीसारखी पानं असतात आणि पिवळी फुलं येतात त्याला, तो तरोटा, तरोटाची पानं, शेवग्याची पानं आणि कंबरमोडीची पानं. यापैकी दुसरी कुठलीही 5 जर मिळाली तरी चालते.
ही सर्व प्रकारची पानं एकत्र करून ते 200 लिटरच्या ड्रममध्ये आणि हे जे देशी गाईचं शेण आणि गोमूत्र सांगितलं आहे ते मिक्स करून ते ठेवायचं. 30 ते 40 दिवसामध्ये त्याला आंबू द्यायचं. रोज त्या रोज सकाळ संध्याकाळ त्याला ढवळत द्यायचं. हां, फाटायचं आणि ते चांगलं कुजलं 30-40 दिवसामध्ये कुजते. आणि नंतर मग त्याला वस्त्रगाळ करायचं. वस्त्रगाळ करून फवारणी करतो. नंतर मग त्याची फवारणी करायची. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे बुरशी आणि कीटक मरत असतात. 30-40 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे कुजतं. नंतर मग ते काढून टाकायचं, तुळून घ्यायचं, कापडाने गाळून घ्यायचं आणि मग ते फवारणीला वापरायचं. 100 मिली अर्क 10 लिटर पाण्यामध्ये वापरायचं. जर 15 लिटर आणि मग ते एका पंपासाठी 150 मिली म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर 150 मिली वापरायचं फवारणीसाठी वापरायचं. हे सगळं आपण कशा प्रकारे करायचं ते आपण आता प्रत्यक्ष करून बघणार आहोत. तर आपण आता इकडे हा 200 लिटर पाण्याचा ड्रम आहे, शेण आहे, गोमूत्र आहे आणि 10 प्रकारची पानं जी आपल्याला आवश्यक असतात, 10 प्रकारची पानं आहेत. तर ही सगळी पानं लसूण, मिरचीचा ठेचा, गोमूत्र, पाणी आणि शेण सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आपल्या इकडे तयार आहे. तर आपण आता आधी पानं याच्यामध्ये टाकून घेऊया सगळी. ही पानं जर का बारीक करून टाकली ना तर अधिक उपयुक्त असते, पण अशी टाकली तरी चालतात. जर का बारीक करून टाकली तर लवकर कुजतात. पपईचा पाला घेऊया. शेवग्याचा पाला, एरंडीचा पाला, आपण कंटेरी किंवा घाणेरी म्हणतो त्याचा पाला, हा गंगाडी म्हणतात काही आपल्या भाषेनुसार ते वेगवेगळं तुम्ही पाला बघितला तर. आता हा जो आहे हा आपला बेलाचा पाला, करंज पाला आणि कडुलिंबाचा पाला. गोमूत्र टाकूया, गोमूत्र आपण टाकलेलं आहे आणि आता हा पाण्याने भरून घेऊ आणि त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लसूण ठेचा आपण टाकूया की चांगलं एक्झिव होईल. तुम्ही आपण आता याच्यामध्ये सगळा पाला टाकलेला आहे, त्यानंतर ठेचा पण टाकला, आपण पाणी टाकतोय त्याच्यामध्ये. 2 लिटर हे पाणी पूर्ण टाकून झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेण 200 लिटर पूर्ण पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूणचा ठेचा टाकूया. लसूणचा ठेचा टाकलाय आणि आपलं शेण राहिलं होतं बघा गाईचं. आता हे शेण आपण 2 किलो त्याच्यामध्ये टाकूया.
दोन किलो शेण आपण याच्यामध्ये टाकलं आहे. आता हे काठीने असं दळून घ्यायचं आहे सगळं. शेणाच्या गाठी वगैरे असतं तर मोडून घ्यायचं आहे. हे बघा असं रोज सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा हे चवळायचं आहे. आणि किती दिवस ठेवायचं? 30 ते 40 दिवस. 30 किंवा 40 दिवस म्हणजे एक महिना सव्वा महिना साधारण ठेवायचं आहे. रोजच्या रोज ढवळत राहायचं पण आणि कापडाने बांधून घ्यायचं याला. याच्यामध्ये त्याचा पूर्ण अर्क उतरतो. नंतर मग याला फडक्याने गाळायचं आणि ते गाळलेलं द्रावण जे आहे ते 15 लिटर पाण्यामध्ये 150 मिली म्हणजे 10 लिटरला 100 मिली या प्रमाणात फवारणी करायची. मावा तुडतुडे किडी जे असतात ते किडींचं याच्यापासून नियंत्रण होते. त्याचबरोबर रोग असतील बुरशी असेल बुरशी पण याच्याने कंट्रोल होते. हे तुम्हाला पाण्यातलं पण देता येते. मुळकूज वगैरे असेल झाडाच्या मुळामध्ये हे असं पाणी टाकता येते. हा झाला आपला दशपर्णी अर्थ. मित्रांनो, शत्रू किडी मित्र किडी याविषयी आपण एक वेगळ्या भागामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण कुठल्या किडी शत्रू आहेत कुठल्या किडी मित्र आहेत याविषयी आपण सविस्तरपणे एखाद्या भागामध्ये पुन्हा आपण एक व्हिडिओ बनवूया. त्याच्यावर आपण सविस्तर माहिती मिळवून घेऊया. त्याचप्रमाणे ETL लेवल जे आहे ते ETL लेवल म्हणजे आर्थिक नुकसान पातळी. ही आर्थिक नुकसान पातळी ही प्रत्येक किडीसाठी आणि प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी असते. तर कुठल्या पिकासाठी कुठल्या किडीची किती आर्थिक नुकसान पातळी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ आणखी बनवणार आहोत. तो देखील आपण पाहूया. चतुर्थास आपण कीटकनाशकं जी घरच्या घरी तयार करायची आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. आपण जर का ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बाजूचं बेलचं बटन जे आहे म्हणजे घंटीचं बटन जे आहे ते दाबल्यानंतर आपल्याला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन येत जातील आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओही पाहायला मिळतील.